बुलढाणा जिल्ह्यात चार ठिकाणी होत असलेल्या आरोग्य केंद्रांपैकी मेहकर तालुक्यातील डोंगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आज 8 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 वाजे दरम्यान जीवन विकास कॉन्व्हेंट मध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तयारीकरिता ड्राय रन हा कार्यक्रम आयोजित विभागाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद सिंग दुबे, मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र सरतापे, डोलगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवाजी राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली असता उपस्थांना मार्गदर्शन केले असून यामुळे डोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल गवई, डॉक्टर किशोर भिबे, डॉक्टर उमेश निमदेव, डॉक्टर सरदार, डॉक्टर विडोळे, आरोग्य सहाय्यक डॉक्टर बळी, आरोग्य सहाय्यक कारदाते, तलाठी शिवप्रसाद मस्के, श्रीमती गुंठेवार, ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे, पोलीस अशोक नरुटे, सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका, सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते. कोरोनाचे प्रतिबंधात्मक लस पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या निर्देशानुसार आज दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी मेहकर तालुक्यातील डोणगाव या ठिकाणी आपण कोविड वॅक्सिनेशनचा जो काही कार्यक्रम पुढे भविष्यात होणार आहे तर त्याचं एक ट्रायल रन, ड्राय रन ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी आज आपण इथे त्याची एक यशस्वी चाचणी आपण घेत आहोत. याकरिता सर्व आरोग्य कर्मचारी, इतर प्रशासकीय पोलीस विभागाचे कर्मचारी या सर्वांनी मिळून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ते कार्यक्रम पार पाडण्यासाठी इथे आम्ही ट्रायल रन घेतलेला आहे आणि इथे आज मी इथे स्वतः भेट दिलेली आहे, सर्व पाहणी केली आहे आणि केंद्र सरकारच्या राज्य सरकार निर्देशानुसारच काम इथे चालू असल्याचे दिसून येत आहे. एनसीएन न्यूज करिता दीपक देशमुख, मेहकर.